मोरपंख घरात या ठिकाणी ठेवल्यास प्रचंड होते धनहानी. वास्तुशास्त्रानुसार सुख समृद्धीसाठी ही जागा बेस्ट आहे. वास्तुशास्त्रानुसार घरी मोरपंख ठेवणं शुभ मानलं जातं. ज्या घरात मोरपंख असतो त्या ठिकाणी श्रीकृष्णाची कृपा असते. या व्यतिरिक्त मोरपंख घरात ठेवल्याने आर्थिक स्थिती सुद्धा मजबूत होते. वास्तुशास्त्रानुसार घरात मोरपंख ठेवल्याने तुम्हाला चांगलं पुण्य मिळतं आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा वावर होतो. पण तुम्हाला माहीत आहे का, मोरपंखाचा शुभ प्रभाव तेव्हाच तुमच्यावर पडेल जेव्हा तुम्ही योग्य दिशेला ते ठेवाल. मोरपंख कोणत्या दिशेला आणि कोणत्या जागेवर ठेवू नये या संदर्भात अधिक माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. या दिशेला मोरपंख ठेवू नका. वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही उत्तर पूर्व दिशेला मोरपंख ठेवत असाल तर त्यामुळे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जेचा वावर होतो. मोरपंखाला उत्तर पूर्व दिशेला ठेवल्याने तुमचं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते. तसेच तुमच्या खर्चात वाढ होऊ शकते. अशातच वास्तुशास्त्रानुसार उत्तर पूर्व दिशेला मोरपंख ठेवू नका. तुम्ही उत्तर दिशेला मोरपंख ठेवू शकता. मोरपंख कधीही पर्समध्ये ठेवू नका. वास्तुशास्त्रानुसार मोरपंख घरी ठेवल्याने तुम्हाला चांगला धनलाभ होतो. तसेच देवी लक्ष्मीची सतत तुमच्यावर कृपा असते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की मोरपंख कधीही पर्समध्ये ठेवू नका. यामुळे तुम्हाला धनहानी होण्याची दाट शक्यता असते. आणि मोरपंखाला कधीही तिजोरीत ठेवू नका. जर तुम्ही घरातलं किमती सामान, दागिने आणि पैसे तिजोरीत किंवा लॉकरमध्ये ठेवले असेल तर यामध्ये मोरपंख ठेवू नका. मोरपंखाला तिजोरीत ठेवल्याने तुम्हाला प्रचंड धनहानी होऊ शकते. त्याचबरोबर असे अनेक अशुभ योग जुळून येतात, त्यामुळे तुमच्या खर्चात वाढ होऊ शकते. तसेच यामुळे तुमच्या कर्जात देखील वाढ होऊ शकते. त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार तुम्ही मोरपंख तिजोरीत ठेवू नये. मोरपंख स्वयंपाकघरात ठेवू नका. जर तुम्ही मोरपंख घरी ठेवत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, मोरपंख कधीही स्वयंपाकघरात ठेवू नका. मोरपंख स्वयंपाकघरात ठेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जेचा वावर होतो. ही आहे मोरपंख ठेवण्याची शुभ जागा. जर तुम्हाला घरात मोरपंख ठेवायचा असेल तर तुम्ही तो घराच्या उत्तर दिशेला ठेवू शकता. यामुळे घरात सकारात्मकता येते. वरील सर्व माहिती केवळ माहिती म्हणून वाचक आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. तुम्ही आमचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.